कवितेचं नाव साहित्याचा महामेरू, कविता लेखन गणेश आटकळे। निरक्षर कसा जो दीड दिवस शाळेत गेला, केवळ मातंग म्हणून त्याला शाळेतून हकलला। निरक्षर कसा जो दीड दिवस शाळेत गेला, केवळ मातंग म्हणून त्याला शाळेतून हकलला। याच उद्रेकातून त्यानं अवघा समाज लेखनीतून मांडला। हादरून सोडला सह्याद्री सारा आणि त्यानेच संयुक्त महाराष्ट्र घडवला। हादरून सोडला सह्याद्री सारा आणि त्यानेच संयुक्त महाराष्ट्र घडवला। शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू, आजही प्रश्न आम्हा पडत होता। शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू, आजही प्रश्न आम्हा पडत होता। त्या काळी जितका जातीवादाचा आतंक होता, त्यात जन्मला तितकाच हा महान असा मातंग होता। त्या काळी जितका जातीवादाचा आतंक होता, त्यात जन्मला तितकाच हा महान असा मातंग होता। किती याने कादंबऱ्या लिहिल्या, मोजतानाही कधी चुकतोच आम्ही। किती याने कादंबऱ्या लिहिल्या, मोजतानाही कधी चुकतोच आम्ही। पोवाडे लोकगीते याचा तर हिशोबच नाही, पोवाडे लोकगीते याचा तर हिशोबच नाही। कोणास ठाऊक विचारांनी प्रगल्भ झालेली कशी ती लेखनी होती, कोणास ठाऊक विचारांनी प्रगल्भ झालेली कशी ती लेखनी होती। फकीरा लिहिणारा तो सांगली वारणेचा नव्हे, अवघ्या मराठी जनांचा वाघ होता। फकीरा लिहिणारा तो सांगली वारणेचा नव्हे, तो अवघ्या मराठी जनांचा वाघ होता। खरा मराठी दिन साजरा होण्यासाठी जन्मलेला तोच खरा साहित्य सम्राट होता। खरा मराठी दिन साजरा होण्यासाठी जन्मलेला तोच खरा साहित्य सम्राट होता।